नमस्कार, मी श्वेता पोकाळे तुमचं हृदय चॅनलवर मनापासून स्वागत करते आहे। तर आज आपण बनवणार आहे पिठलं। साधं सोपं रेसिपी आहे, पण ही थोडी माझ्या पद्धतीची आहे। ह्याच्यामध्ये जरा एक स्पेशल इंग्रेडिएंट टाकणार आहे मी, त्याच्यामुळे टेस्ट तर छान होईलच, पण आता बघूयात कसं काय काय होतंय ते। त्यासाठी आपण साहित्य काय काय ते बघून घेऊया। आधी मी इथे कांदे कापून घेतलेले आहेत। एक मोठा कांदा होता आणि एक छोटा कांदा होता। हे कांदे पातळ पण असे थोडेसे लांबट असे काप करून घेतलेले आहेत मी। आणि हे बेसन घेतलेलं आहे। आणि मसाल्यासाठी आपण इथे घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या, लसूण आणि अख्खे धणे घेतलेले आहेत। आणि थोडंसं ओवा, ओवा मी मुद्दाम घेतलेला आहे की कारण पिठल्यामुळं म्हणजे बेसन असतं, खूप जणांना पोटाचे त्रास होऊ शकतात, म्हणून मी ओवा घेतलेला आहे सेफर साईड म्हणून। आणि धणे जिरे पावडर आहे। फोडणीसाठी जीरा आणि मोहरी आहेत। आणि स्पेशल इंग्रेडियंट आपला आहे की हे चिंच, चिंचेचं कोळ आपण वापरणार आहे आंबटपणासाठी थोडंसं। तर आपण बघून घेऊयात आता कसं करायचं ते। हे आधी आपण वाटून घेणार आहे। हे वाटताना थोडंसं मीठ घातलं तरी चालेल। हे वाटून घेतल्याच्या नंतर आपण हे फोडणीमध्ये कांद्याबरोबर परतून घेणार आहे। आपलं इथं तेल तापलेलं आहे। ऍक्च्युली पिठल्यासाठी थोडंसं जास्त तेल लागतं आपल्याला। जो काही साऊंड आला असेल तो प्लीज इग्नोर करा। तेल आपलं तापलेलं आहे आणि हे मी फोडणी करत आहे। जिरे मोर टाकलं, थोडीशी सुकी मिरची टाकली आणि आता आपण कांदा घालणार आहे। जिरे मोहरे पूर्ण तडतडल्यानंतरच कांदा घालायचा, कारण जोपर्यंत जिरे मोहरे तडतडत नाहीत तोपर्यंत फोडणी बसत नाही। कढीपत्ताही घालायचा याच्यामध्ये फोडणीमध्ये। आता माझ्याकडे अवेलेबल नाही आहे, पण असेल तर ताजा कढीपत्ता घातला तरी त्याचाही सुगंध खूप छान येतो। असा आवाज यायला पाहिजे फोडणीचा, तरी आपली फोडणी एकदम परफेक्ट होते। कुठल्याही रेसिपीला फोडणी फार महत्वाची असते। तडका म्हणतात ना तू, तर तडका असं मस्त खमंग झाला तरच तुमची भाजी खूप छान होईल। आणि आता आपण हे आता कांदे घालत आहे। कांदे थोडे कलर बदलेपर्यंत थोडेसे आपण हे करून घेणार आहे, त्यामध्ये परतून घेणार आहे। पिठलं हा महाराष्ट्र पिठलं जसं ही डिश महाराष्ट्राची स्पेशालिटी आहे। पिठल्यासोबत भाकरी केलं तर मस्त लागेल। सगळ्यांना अगदी कुठल्याही शहरामध्ये जावा किंवा खेड्यामध्ये जा, पिठलं हे सगळ्यांना खूप अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो। त्याच्यामुळं पिठलं हे सगळ्यांना खूप आवडतं। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची आवडती डिश आणि सगळ्यात झटपट होणारी डिश आहे। आता आपण याच्यामध्ये हे जो आपण वाटण केलेलं आहे, हिरवी मिरची, लसूण, धणे कोर्स धणे असे आणि ओवा आहे ह्याच्यामध्ये, ते घालत आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला, म्हणजे तुम्हाला कितपत तिखट चालतं ते। जर तुम्हाला लाल मिरची करायची असेल तर हिरवी मिरची थोडीशी कमी करून थोडीशी लाल तिखट घातलं तरीही चालेल। हे छान परतून घ्यायचं। ह्या स्टेजला थोडंसं मीठ घालू शकतं, म्हणजे आपलं कांद्यापुरतं थोडंसं मीठ घालायचं। हे छान मिरचीचा कच्चापणा जाईपर्यंत परतून घ्यायचं। ते मिरची व्यवस्थित जर परतली गेली नाही तर आपलं पोट बिघडू शकतं, त्याच्यामुळं काळजीपूर्वक करा। मिरची छान खमंग झाली पाहिजे याच्यामध्ये। तोपर्यंत मी हे चिंचेचं कोळ करून घेते इथे।
आणि मी काय केलंय, पिठल्यामध्ये गाठी होऊ नयेत म्हणून आहे ना, बेसनचा असा बॅटर बनवून घेतलाय, बेसनचा असा बॅटर बनवून घेतलेला आहे, ज्याच्यामुळे आपल्या पिठल्यामध्ये ना गाठी होणार नाही. आपला मिरचीचा कलर सुद्धा थोडासा चेंज झालेला दिसेल याच्यामध्ये, तेव्हा आपण समजायचं की मिरची पूर्णपणे परतली गेलेली आहे. हळद, थोडस धणे जिरे पावडर घालायचा, कारण धणे आपण अख्खे घातलेले आहेत, चवी पुरत थोडस, एक अर्धा एक चमचा. याच्याने टेस्ट खूप छान येते धणे जिरे पावडरने. तुमच्याकडे ओवा जर नसेल घरामध्ये तर तुम्ही फोडणीमध्ये हिंग घालू शकता. आणि हे थोडस माझ्याकडे कोथिंबीरीचं पाणी होतं, ते मी आता फोडणीत घालत आहे. आणि ह्याच वेळेला आपण हे चिंचेचं कोळही घालणार आहे. चिंचेचं कोळ साधारण एवढीशी चिंच होती माझी, अर्ध्या लिंबा एवढी. तुम्हाला आंबट पण आवडत असेल तर तुम्ही आणखीनही घालू शकता. याच्यात थोडंसं आणखीन पाणी घालते मी. आपलं मिक्सरचं जे भांडं आहे त्याच्यामध्ये जे आपण वाटण केलं होतं तेच पाणी आपण घालू शकतो. याच्यात तो मसालाही व्यवस्थित मध्ये जाईल. आता ह्याला एक उकळी घेऊन द्यायची आपण. मीठ चेक करा ह्या वेळेला, मीठ चेक करून लागत असेल तर परत घालू शकता तुम्ही. बऱ्यापैकी आहे मीठ. पिठलं पातळ करायचं का दाटसर करायचं ह्या स्टेजला तुम्ही त्याप्रमाणे पाणी वाढवू शकता किंवा ऍडजस्ट करू शकता. जर पातळ हवं असेल तर आणखीन थोडंसं पाणी घाला, म्हणजे तुम्हाला ते भातासोबतही सर्व्ह करता येईल. किंवा फक्त भाकरीसोबत खायचं असेल तर कमी पाण्यामध्ये त्याला पाणी आटवून पण तुम्ही पिठलं करू शकता. म्हणजे आमच्याकडे म्हणतात की धावतं पिठलं आणि दुसरं काय हो, सुकं पिठलं किंवा धावतं पिठलं असं म्हणतात इथे गावाकडे, म्हणजे मोस्टली असं बोललं जातं. पाणी छान उकळत आहे, दिसते पाणी छान उकळत आहे. ह्या स्टेजला आपण हे बेसन घालू शकता, किंवा जर तुम्हाला बॅटर असं करायचं नसेल तर पाणी उकळताना एका हाताने हलवत आणि एका हाताने असं बेसन सोडत तुम्ही बेसन घालू शकता. आता हे छान शिजून घ्यायचं आहे आपल्याला. पहिला आधी छान परतून घ्यायचं आहे, याच्यावर आपण झाकण ठेवून मस्त त्याची वाफ काढून घेणार आहोत. गॅस बारीक केलेला आहे आणि हे झाकण ठेवलेलं आहे. एक 5-7 मिनिटांनंतर आपण परत चेक करणार आहोत आणि मग बघून आपण परत ठरवणार, हे हलवून परत एकदा हे करणार आहे. नमस्कार, तुमचं रूपदाय चॅनलवर मी श्वेता पोकाळे तुमचं स्वागत करते आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे जे लाल बटन असतं ना, ते लाल बटन प्रेस करायचं आणि बेल आयकॉनही दाबायचं, लाल बटन दाबायचं आणि हे जो घंटी असते ना, हे घंटीही प्रेस करायचं, म्हणजे तुम्हाला माझं प्रत्येक नवीन व्हिडिओचं अपडेट येऊन जाईल आणि नोटिफिकेशनही येईल. थँक्यू. तर आता आपलं हे पिठलं तयार झालेलं आहे.
अगदी मस्त टेम्पटिंग दिसत आहे, वास तर खूप छान येत आहे. चला तर मग आता आपण हे सर्व करून घेऊयात. तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बघितल्याबद्दल थँक्यू.